नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागात आपण बघितलं की आदिलशाही सरदार सिद्दी जोहर हा 20,000 घोडदळ आणि 40,000 पायदळ एवढं सैन्य घेऊन महाराजांवर चाल करून येतो. तसेच मोगल सरदार सास्ता खान हा 75,000 सैन्य घेऊन एकाच वेळेस महाराजांवर चाल करून येतो. त्यावेळेस महाराज सिद्दी जोहरच्या वेड्यामध्ये पन्हाळ्याला अडकले जातात. तर त्यानंतर काय घडतं हे आपण आता वाचणार आहोत. तर चला वाचन सुरू करूया. रायगडावर राजमाता जिजाबाई चिंतेत होत्या. सास्ता खानाच्या प्रचंड दलाची बातमी त्यांना आधीच समजली होती. फिरंगोजी नरसाळा तातडीने चाकणला रवाना झाले होते. येणाऱ्या सास्ता खानाच्या आक्रमणाला कसे तोंड द्यावे याचा विचार विनिमय करीत असतानाच राजे पन्हाळगडावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात सापडल्याची बातमी रायगडावर आली. सर्व संकट सर्व बाजूने कोसळू पाहत होते. जिजाबाईंनी प्रथम सर्व गडांना मजबूत राहण्याचे व कोणत्याही परिस्थितीत गड लढविण्याचे हुकूम सोडले. नेताजी पालकर विजापूर भागात धुमाकूळ घालीत होते. सिद्दी जोहरचा वेढा पन्हाळ्यात पडल्याचे ऐकताच नेताजींनी एक धाडसी बेत आखला. विजापूर जवळील शहापूरवर त्याने अचानक धाड घातली आणि ते सुंदर शहर मनसोक्त लुटले. आपल्या राजधानी लगतच्या शहरावर आलेला हल्ला पाहून अली आदिलशहा राजधानीच्या रक्षणार्थ सिद्धीस परत बोलविल असा नेताजींचा अंदाज होता. अली आदिलशहाने घाबरून तो निर्णय घेतला होता. तोच हेरांनी बातमी आणली की नेताजी जवळ फार अपुरे सैन्य आहे. त्या बातमीने अली आदिलशहा सावध झाला. त्याने नेताजीचा कावा ओळखला. त्याने खवास खानाला 5,000 सैन्यानिशी नेताजींवर पाठवले. खवास खानाच्या मदतीला गोवळकोंड्याची फौज येऊन मिळाली. एवढ्या मोठ्या फौजेसमोर तुटपुंज्या फौजेचा पाडाव लागला नाही. नेताजींचा बेत हुकला आणि लढाईत पराजय पत्करून त्यांना माघार घ्यावी लागली. राजे गडावर अडकले असता सेनापतीचा पराभव ही धक्का देणारी घटना होती. जिजाबाईंना सगळ्या बाजूंनी निराश करणाऱ्या बातम्या येत होत्या. सास्ता खान आपल्या अवाढव्य फौजेनिशी शिरवळला खुद्द राजांच्या राज्यात येऊन पोहोचला होता. सास्ता खानाबरोबर मराठी सरदार सूरजी गायकवाड, दिनकरराव काकडे, खंडागळे बंधू रंबाजी पवार, सरजीराव घाटगे, कमळाजी गाडे, जसवंतराव कोकाटे हे होते. त्यातच माहूरच्या उदाराम देशमुखांची विधवा पत्नी जी शूर आणि पराक्रमी होती, जिला औरंगजेबाने रायबागन म्हणजे राजव्याघ्री हा किताब दिला होता, ती सुद्धा सास्ता खानाला सामील झाली होती. आणि सर्वांवर कळस म्हणून की काय त्र्यंबकराव भोसले, बाबाजी भोसले, दत्ताजीराव जाधव व शिवाजीराजांचे मामा रुस्तमराव जाधव हे आपल्या भाच्याच्या विरुद्ध खानाला जाऊन मिळाले, स्वकीय परकीय बनले, खानाच्या सैन्याला सागराचे रूप आले. हे सारे ऐकून जिजाबाईंच्या जीवाची तगमग झाली. दिवस उलटत होते. जिजाबाईंनी अनेक हेर राजांच्या खबरीसाठी पाठविले पण एकही वेढा पार करून राजांच्या पर्यंत पोहोचू शकला नाही. जिजाबाई धैर्याने उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या होत्या त्या फौजांना गनिमी काव्याने खानाला बेजार करण्याचा हुकूम सोडला. मावळ्याच्या देशमुख देशपांड्यांना तशीच आज्ञापत्रे पाठवली. मराठी सेना उभी राहिली. खानाशी ठिकठिकाणी चकमकी झडू लागल्या. खान शिवापूर सोडून सासवडला गेला. तेथून तो पुण्याला आला आणि खुद्द शिवाजी महाराजांच्या लाल महालात मुक्काम ठोकून राहिला. मुळामुठेच्या काठी औरस चौरस 1.5 कोस खानाची छावणी पसरली होती. सिद्दी जोहरच्या वेळात राजे सापडून महिने लोटले तरी राजांची काही बातमी नव्हती. हेरांनी आणलेल्या बातम्या जिजाबाईंना बेचैन करीत होत्या. उलटणारा दिवस अधिक संकटात घालवणारा उगत होता. जिजाबाईंनी निश्चय केला. त्यांनी हाताशी जेवढी फौज होती तेवढी गोळा करायला सुरुवात केली. शिलेखानेतून शस्त्रे काढण्याचा हुकूम दिला. शिवाजीराजांची सुटका करण्यासाठी जिजाबाई जातीनिशी जायला निघाल्या. मंत्रिमंडळात पेच पडला. मोरोपंतांनी जिजाबाईंना शब्द टाकला. जिजाबाई म्हणाल्या, पंत आम्हाला का हौस आहे. राजे अपुऱ्या फौजेनिशी पन्हाळ्यात वेढले गेले. खान इकडे पळवतो आहे. जर उद्या खान पन्हाळ्याकडे निघाला तर राजांना कोण सोडवणार. पंत म्हणतात, महाशाळेत क्षमा असावी पण एवढ्या अपुऱ्या फौजेनिशी वेढा फोडून धजणं अविचाराचं ठरेल. वाईट काय होईल, जमलं तर राजे सुखरूप येतील नाहीतर आम्ही खर्ची पडू. हेच ना, आज स्वराज्याला राजांची गरज आहे, महासाहेबांची नाही. मोरोपंत डोळ्यात पाणी आणून म्हणाले, महासाहेब हे राजांना विचारलं असतं तर त्यांनी उत्तर दिलं असतं. आम्ही देणं अमर्यादा होईल. नेताजी पालकर गडावर येत आहेत ही बातमी आली आणि जिजाबाईंना धीर आला. राजांचे सेनापती नेताजी पालकर आणि सरदार सिद्धी हिलाल जिजाबाईंच्याकडे मोजऱ्याला आले. जिजाबाईंनी विचारले, सेनापती कुठं मुलुकगिरी करून आलात. नेताजी म्हणतात, आदिलशाहीत. जिजाबाई म्हणतात, खंडणी वसूल केलीत.
नेताजी म्हणतात जारीन खंडणी आणि लूट गडावर येत आहे, चांगलं केलं आणि राजांची वार्ता। नेताजींनी मान खाली घेतली, तो नजर टाळीत म्हणाला सिद्धी जोहरनं पक्का वेढा घातल्याची बातमी आहे, काय करावं समजत नाही। ते सोपं आहे, माँसाहेब खिन्नपणे हसून म्हणाल्या, जसे सुर्वे सावंत शत्रूला मिळाले तसे तुम्ही मिळू शकता, आम्हालाही माहीत होतं, म्हणून आम्ही जातीनिशी जोहरवर चालून जायचं ठरवलंय माँसाहेब, नेताजी म्हणाले। नेताजी तुम्ही नात्याची माणसं, राजांचा भरोसा म्हणून सेनापती झालात आणि मराठी राज्याचे सेनापती जोहरच्या वेढ्याचं कौतुक करतात। जिजाबाई एवढ्या संतापलेला केव्हाच कोणी पाहिल्या नव्हत्या। नेताजी स्वराज्य टिकलं तर सारं टिकेल, पण ते उपकरण फक्त राजांनाच माहीत आहे। बलवत्तर शत्रूला निधड्या छातीने धडक देण्याचं सामर्थ्य फक्त त्यांच्याच मनगडात दिसावं हे आमचं दुर्दैव। त्याच राजांचे सेनापती नेताजी पालकर आणि विश्वासाचे सरदार सिद्धी हिलाल आमच्या पुढे नुसते मनगड चोळीत उभे राहतात। नेताजी कमरेच्या तलवारीची आणि पालकरांच्या कुळीची तरी आठवण ठेवा। जिजाबाईंचा प्रत्येक शब्द नेताजींच्या सिद्धी हिलालच्या वर्मावर बसत होता। नेताजी आपली तलवार उपसली, तो म्हणाला माँसाहेब या तलवारीची शपथ घेऊन सांगतो, राजांना सोडवून घेऊन परत येऊ तेव्हाच तोंड दाखवू, त्यासाठी माँसाहेबांनी जायची गरज नाही। 2 दिवस गडावर राहून फौजेला विश्रांती देऊन नेताजी पालकर आणि सिद्धी हिलाल आपल्या फौजेनिशी पन्हाळ्याच्या वाटेला लागले। तर आता आपण इथेच थांबतोय। तर या भागामध्ये आपण बघितलं की रायगडावर राजमाता या चिंतित होतात, तसेच शास्ता खान हा चालून आल्यामुळे चाकणचा किल्ला हा धोक्यात पडतो, त्यामुळे फिरंगोजी नरसाळा हा चाकणला निघून जातात। त्यामध्ये नेताजी पालकर हे एक युक्ती करतात, ती अशी की विजापूर जवळचं शहापूर हे सुंदर शहर ते लुटतात आणि त्यांना असं वाटतं की आदिलशहा हा घाबरून जाईल आणि सिद्धी जोहरला परत विजापूरला बोलवेल। तर आदिलशहा याच बेतात असतो, पण त्याचे हेर त्याला माहिती देतात की नेताजी पालकर यांच्याकडे पुरेसं सैन्य नाही, त्यामुळे आदिलशहा खवास खानाला नेताजी पालकरांवर चाल करून पाठवतो। त्याच्या जोडीला बरंच सैन्य येऊन मिळतं आणि त्यामुळे नेताजी पालकर यांचा तिथे पराभव होतो। तसेच बरेचसे मराठी सरदार हे खानाला शास्ता खानाला जाऊन मिळतात। शास्ता खानाचा शेवटचा मुक्काम हा पुण्याला लाल महालामध्ये येऊन पडतो। तसेच राजांची बऱ्याच महिन्यांपासून काही वार्ता न आल्यामुळे आणि कोणताही हेर राजापर्यंत पोहोचू न शकल्यामुळे जिजाबाई या व्यथित होतात आणि शेवटी आहे त्या फौजेनिशी सिद्धी जोहरवर चाल करून जाण्याचा निर्णय घेतात। पण त्याच वेळेस नेताजी पालकर आणि हिलाल हे गडावर येतात आणि त्यांना पाहून माँसाहेबांना बरं वाटतं, पण माँसाहेबांचे कडवे बोल ऐकून त्यांना खूप वाईट वाटतं आणि नेताजी पालकर आणि सिद्धी हिलाल हे शपथ घेतात की जोपर्यंत आम्ही राजांना सोडवून आणणार नाही तोपर्यंत आपल्याला तोंड दाखवणार नाही। त्यानंतर 2 दिवसांची विश्रांती घेऊन नेताजी पालकर आणि सिद्धी हिलाल हे पन्हाळ्याकडे रवाना होतात। तर यानंतर काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये वाचणारच आहोत। नेहमीप्रमाणे आपल्याला एक छोटीशी विनंती करतो की जर आपण हा व्हिडिओ प्रथम बघत असाल तर श्रीमान योगी सेक्शन 1 आणि श्रीमान योगी सेक्शन 2 मधले सगळे व्हिडिओ आपण सिक्वेन्समध्ये पहा। तसेच श्रीमान योगी सेक्शन 3 मध्ये पार्ट 1 पासून तर आत्तापर्यंतची सर्व व्हिडिओ देखील सिक्वेन्समध्ये पहा। या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा की ज्यामुळे भविष्यात येणारे व्हिडिओज आपल्याला सिक्वेन्समध्ये पाहता येतील। तर तात्पुरती मला रजा द्या। जगदंबा।